हॅलो गाईज, मी बनवणार आहे आज पावभाजी. त्यासाठी मी इथे एक वाटी मटार, 3 ते 4 शिमला मिरच, 4 ते 5 गाजर, 1/2 किलो फुलगोबी आणि 2 मध्यम आकाराचे बीट घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून मी कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. एका बाजूला मी 6 बटाटे शिजत घातलेले आहेत आणि ते उकडून झालेले आहेत आणि एका बाजूला भाज्याही शिजलेल्या आहेत. ह्या भाज्या मी स्मॅश करून त्यामध्ये उकडलेले बटाटे साल्टी काढून बटाटे स्मॅश करून घेणार आहे. हे सर्व भाज्या मिक्स करून एकदम स्मॅश करून मी त्याचं मिश्रण तयार करणार आहे. हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि एका बाजूला मी कढईत तापायला ठेवलेली होती, त्यामध्ये बटर घालून बटर व्यवस्थित गरम होऊ देणार आहे आणि त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, 4 ते 5 कांदे कापून घेतलेले होते ते घालणार आहे. ते व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मी लाल लसूण कोथिंबीरची पेस्टसुद्धा घालणार आहे. ही पेस्ट घालून झाल्यानंतर कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये मी स्वादानुसार मीठ ॲड करणार आहे. त्यात थोडीशी हळद टाकून लाल काश्मीरी मिरच पावडरसुद्धा टाकणार आहे. त्यात लाल काश्मीरी पावडरने खूप छान कलर तयार होतो. त्यानंतर मी लाल तिखट आणि 2 चमचे पावभाजी मसाला टाकणार आहे. त्यानंतर ते व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या ॲड करणार आहे. ह्या भाज्या एकजीव करून त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे. पाणी टाकून झाल्यानंतर त्यात थोडंसं बटरहीसुद्धा ॲड करणार आहे, कारण बटरने खूप छान चव येते पावभाजीला. त्यानंतर थोडंसं लिंबू पिळून भाजी 7 ते 8 मिनिट शिजू देणार आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर पेरणार आहे. कोथिंबीर पेरून झाल्यावर तयार आहे पावभाजी सर्व्ह करण्यासाठी. ही भाजी खूप छान लागते, तुम्ही नक्की एकदा करून बघा. तव्यावरती बटर टाकून तुम्ही पाव परतून घेऊ शकता किंवा असे खाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.